नमस्कार। आज दिनांक 27/12/2021 वार सोमवार केडीजर उद्योग समूह पुणे आणि इंदापूरमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। मी आपल्याला बाजाराच्या स्थितीबद्दल हे सांगेल की वेळोवेळी होणाऱ्याबद्दल आम्ही दररोज आपल्याला युट्यूब चॅनलद्वारे नक्कीच सांगत असतो। मी आपल्याला सांगू शकतो की बाजारभाव आजही चांगले टिकून राहिले, चांगल्या प्रमाणाचं प्रमाणही चांगलं होतं, त्यामुळे बाजारभावही चांगले मिळाले। आपण पाहिलं असेल काल रविवार असल्या कारणानं बाजारामध्ये आवक चांगलीच होती, बऱ्यापैकी आज सोमवार असतो आवक कमी असते, बाजारात ग्राहकही कमी असतो, परंतु आता सध्या मालाची आवक एकदम घटलेली आहे। आजही 700-800 कॅरेटची आवक आपल्याला पाहिली मिळाली, रेटही चांगले निघाले। आपण पाहिलं असेल गुजरात राजस्थानचे मालही पुणे मार्केटमध्ये आता यायला लागले आहेत, महाराष्ट्रातल्या मार्केटमध्ये नक्कीच माल आलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातल्याच मालाला चांगली डिमांड आहे। आपण पाहिलं असेल की राजस्थानच्या मालाला कमी अधिक डिमांड आहे, गुजरातच्या मालाला डिमांड एकदम कमी आहे, एकदम बारीक साईजचे माल आहेत, कलरही कमी आहे, कलर आतला खाणारा कलर कमी आहे आणि पण त्याची चव एकदम तुरट आहे। महाराष्ट्र राज्यातील माल एकदम चवीला गोड आहे। आपण पाहिलं असेल आज युट्यूब चॅनल पाहून नक्कीच शेतकरी आज आलेले आहेत आपल्याकडे नवीन शेतकरी, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले की आज इथं आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत, इथल्यानंतर आम्हाला इतर बाजारपेठेपेक्षा चांगली सुविधा मिळाली, आपल्याकडे चांगली व्यवस्था मिळाली, तेव्हा आम्ही नक्कीच समाधानी आहे, तेव्हा शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केलं। मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही युट्यूब चॅनलच्या द्वारे आपल्याला वेळोवेळी होणारे बदल आम्ही युट्यूब चॅनलच्या द्वारे कळत असतो, त्याचा आपण नक्कीच अवलोकन करता आणि त्या पद्धतीने आपण त्याची सुरुवात करता। आपण पाहिलं असेल की गेली 30 नोव्हेंबरला तानाशेटनी सांगितलं होतं की येणाऱ्या 20-21 दिवसांमध्ये बाजारभाव कमी येतील, अगदी तसंच घडलं, परंतु आता आवक एकदम घटलेली आहे, नक्कीच आता बाजारभाव टिकून चांगलेच आहेत। आपण पाहिलं असेल की गुजरातच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये माला रेटमध्ये 50-60% फरक आहे, तिकडचे माल घ्यायला तिथल्या शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहक वर्ग नाहीये, माल उपलब्ध भरपूर आहे गुजरातमध्ये, भरपूर माल आहे, परंतु त्या ठिकाणी घेणारा वर्ग कमी आहे, मालाची आवक त्या मार्केटमध्ये जास्त आहे पण ग्राहक वर्गच नाहीये। आपल्याकडे पाहिलं असेल आपण की इकडनं परराज्यात माल जाणारा जर प्रमाण जरी कमी असेल परंतु खाणाऱ्या मालाचं प्रमाण नक्कीच त्या ठिकाणी जात आहे, म्हणजे इथनं परराज्यात अजूनही ज्या ठिकाणी मागणी वाढते, ज्या ठिकाणी मागणी आहे त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणचं डाळिंब जात असतं। आपण पाहिलं असेल की सध्या पुण्यामध्ये इतर फळांची आवक झालेली आहे, परंतु ती आवकही कमी आहे, म्हणून त्या ठिकाणचेही रेट चांगलेच टिकून आहे। गोल्ड सीताफळ असेल, थंडीमध्ये आता सीझन तो कमी अधिक संपत आलेला आहे, परंतु त्या ठिकाणी गोल्ड सीताफळाची डिमांड चांगली आहे, 5-25 रुपये किलो पासून साधारणतः 60-70 रुपये किलो पर्यंत चांगली माल विक्री होत आहे, चांगल्यातला असेल साधारणतः 40-50 रुपये किलो पासून 90-100-125-130 रुपये किलो पर्यंत विक्री झालेली आपल्याला पाहायला मिळाली। बाळानगरी असेल, बाळानगरी सीझन आता संपला असेल, संपला म्हणलं तरी चालेल, परंतु काही 4-2 कॅरेट इकडे येत असेल तर त्यालाही चांगली मागणी आहे, 10-20-30 रुपये किलो पासून 100-125-130 रुपये किलो पर्यंत, 140 रुपये किलो पर्यंत त्याचीही मागणी आहे। संत्रा असेल, मोसंबी असेल, याही फळांना चांगली मागणी आहे, 10-15-20 रुपये किलो पासून 35-45 रुपये किलो पर्यंत विक्री होते। कलिंगड आता थंडीच्या सीझनमध्ये कलिंगडाला डिमांड नसते, कलिंगड असेल, खरबूज असेल, या दिवसात कधीच त्याचे रेट नसतात, आजही त्याला रेट साधारणतः 15-20 रुपये किलो पासून 35-40 रुपये किलो पर्यंत कलिंगड आणि खरबूजाची विक्री होते। चिकू असेल, 15-20 रुपये किलो पासून 35-40 रुपये किलो पर्यंत चिकूचे रेट आपण पाहायला मिळाले। पपईचे रेट टिकून आहेत, 5-10 रुपये किलो पासून 15 रुपये किलो पर्यंत त्याची विक्री होते। बाळानगरी सांगितलं, पपई सांगितली, कलिंगड सांगितलं, आता सध्या गोल्डन सीताफळ झाल्यानंतर चेकनट बोर्डची सध्या आवक चांगली आहे, चेकनट बोर्डची नक्कीच मागणी वाढलेली आहे, थंडीच्या दिवसामध्ये ते गोड बोराची मागणी जास्त वाढलेली असते। आपण पाहिलं असेल 20-25 रुपये किलो पासून 50-55 रुपये किलो पर्यंत त्याची विक्री आपल्याला पाहायला मिळाली, इतर फळांच्या बाबतीत सांगायचं झालं सध्या खरबूज जे आहे, म्हणजे बॉबी असेल, कुंदन असेल, कुंदनचे रेट चांगले आहेत, कुंदनलाही नक्कीच चांगली मागणी आहे। आपण युट्यूबच्या माध्यमातून सांगितलं असेल की इंदापूरमध्ये सुद्धा आपली डाळिंबाची शाखा आहे, इंदापूरला सुद्धा आपण नक्कीच माल घेऊन जाऊ शकता, पुण्याकडे याची गरज नाहीये, पुण्याकडे आल्यानंतर अ दर्जा, ब दर्जा आणि क दर्जा हे जे रेट पुण्याकडे निघतात तेच रेट इंदापूरमध्ये विक्री होतात, त्यामुळे पुण्याकडे यायची आवश्यकता नाहीये,
आपण जवळ जवळ मार्केट आहे त्या ठिकाणी आपण मार्केटला माल घेऊन जाऊ शकता आणि आपल्या महिलांचे पैसे करून घेऊ शकता। जर टॉप मधला माल असेल तर नक्कीच पुण्याकडे आलं पाहिजे। टॉप मधल्या मालाला पुण्याकडेच रेट मिळतात, त्याची कारण अशी आहेत की पुण्याकडे स्टॉल असेल, मॉल असेल आणि आजूबाजूच्या शहरातला वर्ग असेल किंवा देशभरातला ग्राहक पुण्याकडेच आहे। पुण्यामधनं मुंबई असेल, गुजरात असेल किंवा गोवा असेल अशा ठिकाणी उपनगरामध्ये काही उपनगरामध्ये माल जात असतो, त्यामुळे पुण्याकडेच रेट जास्त मिळतो। आपण पाहिलं असेल आजही रेट कालच्या तुलनेमध्ये चांगले निघाले। कालही 240 रुपये किलोपर्यंत रेट विक्री झाली होती, आजही तेच रेट निघाले आहेत। साधारणतः 50-60-70 रुपये किलो पासून साधारणतः 100-125 रुपये रेट जनरली आलेत, परंतु जर टॉप मध्ये त्याच्यापेक्षा चांगले उकल असते तर 180-210 रुपये किलोपर्यंत आज विक्री झाली पाहायला मिळाली। मी आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्या शेतकऱ्यांकडे माल उपलब्ध असेल त्यांनी माल काढते ठेवा आणि आपल्या मालाचे पैसे करून घ्या। बिस्किट कलरचा माल असेल तर बिस्किट कलरचे पैसे करून घ्या। आपण आता गुरुवारचे उपवास असेल, आता जरी शेवट असला तरी मागणी चांगली आहे। गुरुवारचा उपवास जरी संपले तरी मला असं वाटत नाही की रेट खाली येतील, हे रेट नक्कीच टिकून राहतील। गुरुवारचे उपवास जरी संपले तरी मागणी हे उपनगरामध्ये असेल की इतर शहरामध्ये असेल आपल्या महाराष्ट्राच्या मालाची मागणी चांगली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळू शकतात। आता रेटही चांगले आहेत, रेट वाढण्याची अपेक्षा धरू नका आणि घटण्याची अपेक्षा धरू नका, रेट हे नक्कीच समाधानकारक टिकून राहतील। रेट वाढण्याची अपेक्षा 20 जानेवारी नंतर आपल्याला नक्कीच मिळेल। मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यांनी कुणी केळी चौधरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आवर्जून केळी चौधरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्ही दिलेल्या सूचनांचं पालन करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला माल कधी काढायचा कधी थांबायचा आहे हे आपल्याला समजू शकेल। त्यामुळे त्यानिमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, धन्यवाद।